नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सुनील गायकवाड जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत व्याकरण शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. विकारी सेवे या 4 प्रकारचे आहेत, नाम सर्वनाम विशेष क्रियापद. दुसरे आहेत अविकारी आवे, क्रियाविशेषण आवे, शब्दयोगी आवे, उभयान्वय आवे, केवल प्रयोगी आवे. आता या ठिकाणी सवे म्हणजे वेव म्हणजे खर्च होणे, बदल. या ठिकाणी बदल हा आपण अर्थ घेणार आहोत. जे शब्द वाक्यामध्ये येत असताना त्यांच्या लिंग वचन किंवा विभक्तीमध्ये बदल होतो त्यांना सवे किंवा विकारी शब्द असे म्हणतात. दुसरा प्रकार अविकारी आवे आपण पाहिलेत, क्रियाविशेषण आवे, शब्दयोगी आवे, उभयान्वय आवे आणि केवल प्रयोगी आवे. हे शब्द वाक्यामध्ये येत असताना त्यांच्या लिंग वचन व विभक्तीमध्ये बदल होत नाही म्हणून त्यांना आपण अविकारी असे अवयव असे म्हणतो. पहा, शब्द हा एक किंवा अनेक वर्णांचा समूह म्हणून शब्द तयार होतो. शब्द वाक्यात आपापल्या जागेनुसार आपला अर्थ बदलत असतो. या ठिकाणी शब्दांच्या जाती त्याच्यावरूनच पडले की शब्द कोणत्या प्रकारचं कार्य करत असतो. अशावरून विकारी सव्ये आणि अविकारी अव्ये असे 8 शब्दांच्या जाती आहेत. आता आपण त्याचा सविस्तर अभ्यास करू. पहिले नाम. नाम म्हणजे नाव. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या मूर्त अमूर्त किंवा त्यांच्या गुणधर्मात दिलेल्या नावास नाम म्हणतात. व्यक्ती, ठिकाण, काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेले असते त्यास नाम म्हणतात. उदाहरणार्थ केशव, राधा, पुस्तक, गोड, आनंद, हिमालय, शाळा इत्यादी. पहा, आपल्या जे जे काय आपल्याला सजीव निर्जीव आहे त्या सर्वांना आपण नावं दिली असतात त्याला आपण नाम म्हणतो. दुसरा प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. वाक्यातील नामाचा पुन्हा पुन्हा येणारा उच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, रामू हुशार मुलगा आहे, रामू दररोज शाळेत जातो, रामू आईचे सर्व काम ऐकतो, रामू आपल्या बहिणीला अभ्यास करण्यास मदत करतो. या ठिकाणी रामू रामू हा अनेक वेळा नाम आलेले आहेत. त्याच्यामध्ये रामू हुशार मुलगा आहे, तो दररोज शाळेत जातो, तो आईच्या कामाला मदत करतो, तो आपल्या बहिणीला अभ्यासात मदत करतो. या ठिकाणी तो हा शब्द आला आहे. हा तो म्हणजेच सर्वनाम. तो, ती, हा, ही, तिला, आम्ही, ते, ही, हे सर्व काय आहेत, सर्वनाम आहेत. तिसरा प्रकार आहे विशेषण. पहा, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा, विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दांना विशेषण असे म्हणतात. उदाहरण आपण पहा की एखादे पर्वत किंवा नदी आपण पाहिली, पण या ठिकाणी पर्वत हिमालय पर्वत उंच आहे. आता या ठिकाणी हिमालय पर्वत या नामाबद्दल आपण उंच हे विशेषण वापरलेले आहे. सुंदर, उंच, ताजे, हुशार, हिरवा, गोड, मोठा, टवटवीत असे अनेक शब्द आपण नामाबद्दल किंवा सर्वांबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरतो त्याला आपण विशेषण म्हणतो. 14 प्रकार आहे क्रियापद. क्रियापद वाक्यातला महत्त्वाचा वाक्य पूर्ण करण्यासाठी या शब्दांचा अतिशय महत्त्व आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दांना क्रियापद असे म्हणतात. पण त्याच्याशिवाय वाक्य पूर्णच होत नाही. आई लाडू आपण एवढंच म्हटलं तर अर्थ मिळत नाही. आई लाडू करते, आईने लाडू केला, म्हणजे करते केला हे काय आहेत, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे शब्द आहेत म्हणून त्याला आपण क्रियापद म्हणतो. वाचतो, गातो, खेळतो इत्यादी असे अनेक आहेत की जे वाक्य पूर्ण करतात त्यांना आपण क्रियापद म्हणतो. आता हे झाले विकारी किंवा सव्ये नामाचे शब्दांच्या जातीचे प्रकार. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत अविक.
याच्यामध्ये पहिलं आहे क्रियाविशेष नव्हे, वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेष नव्हे म्हणतात. आता क्रिया कशी घडते, क्रियेचं वर्णन ज्या शब्दांनी केलं जातं त्याला आपण क्रियाविशेष नव्हे म्हणतो. पहा कासव हळूहळू चालते. आता या ठिकाणी कासवाची क्रिया कशी घडली, हळूहळू हळूहळू हे क्रियाविशेष नव्हे. वारंवार, अनेकदा, नेहमी, सावकाश, पटकन, काल, लवकर, उशिरा, पुन्हा पुन्हा, दोनदा तीनदा हे शब्द जे आपण वापरतो हे क्रियाविशेष नव्हे आहेत. क्रियाविशेष नव्हे हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत असतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे शब्दयोगी नव्हे. आता शब्दयोगी म्हणजे शब्दांना जोडून येणारा, नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी नव्हे म्हणतात. उदाहरणार्थ मी रोज सकाळी 6 पूर्वी उठतो. आता या ठिकाणी पहा 6 पूर्वी म्हटलेलं आहे. 6 पूर्वी हे जो पूर्व हे शब्द जोडून आले म्हणून आपण शब्दयोगी नव्हे म्हणतो. त्याचप्रमाणे तो आरशासमोर उभा होता, आरशा हे नाम आहे त्याला जोडून आला समोर, म्हणून समोर हे काय शब्दयोगी नव्हे. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, हिरवेगार गवत उगवले होते डोंगरावर. डोंगर हे काय नाम आहे त्याला जोडून शब्द आला वर, म्हणून या ठिकाणी वर हे काय शब्दयोगी नव्हे. पूर्वी, समोर, वर हे शब्दयोगी नव्हे. आता पुढ शब्दयोगी नव्हे सामान्यतः नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतातच, पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेष यांनाही जोडून येतात. आता या ठिकाणी पहा बोलल्या, बोलल्या हे काय क्रियापद आहे पण त्याला बोलल्यावर वर ह्या जोडून आला. आल्या, आल्या काय आहेत क्रियापद आहे त्याला जोडून आला नंतर, आल्यानंतर. थोडा, थोडा हे क्रियाविशेष आहे थोडा त्याला जोडून आला थोडा सुद्धा, सुद्धा हे काय आहे शब्दयोगी नव्हे. कालपर्यंत, काल हे काय क्रियाविषय नाही त्याला जोडून आला पर्यंत. पूर्वीपेक्षा, पूर्वी हे सुद्धा क्रियाविषय नाही त्याला जोडून आला पेक्षा, म्हणून या ठिकाणी पेक्षा, पर्यंत, सुद्धा, नंतर हे सुद्धा काय आहेत शब्दयोगी नव्हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार पाहणार आहोत उभयान्वयी नव्हे. उभयान्वयी, उभय म्हणजे काय दोन, अन्वय म्हणजे संबंध. दोन शब्दांचा, दोन वाक्यांचा, दोन नामांचा, दोन सर्वनामांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी असे म्हणतात. त्याने उदाहरण पहा ताई आणि माई, ताई आणि आई मंडईत पोहोचल्या आणि पावसाची रिमझिम सुरू झाली. या ठिकाणी ताई आणि आई, ताई आई हे काय दोन नाम आहेत, त्या नामांना आणि या शब्दाने जोडले म्हणून आणि हे या ठिकाणी काय उभयान्वयी. ताई आणि आई मंडईत पोहोचल्या हे एक वाक्य, दुसरं पावसाची रिमझिम सुरू झाली. आता ही दोन वाक्य अण या शब्दाने जोडलेत म्हणून अण हे काय झालं उभयान्वयी हवे. अशीच पण, परंतु, अथवा, कारण, शिवाय, किंवा, इतर, तर, जर असे आपण शब्द किंवा वाक्य जोडणारे जे शब्द वापरतो त्यांना आपण उभयान्वयी हवे म्हणतो. शब्दांच्या जातीचे शेवटचा प्रकार आहे केवल प्रयोगी हवे. केवल म्हणजे वापरायचं म्हणून ते आपण वापरतो केवल प्रयोगी. परंतु पहा या शब्दामध्ये गंमत अशी आहे की ते शब्द आपल्या भावना व्यक्त करत असतं, सुखाच्या दुःखाच्या भावना व्यक्त करत असते. आश्चर्य करणारे, भीतीदायक शब्द आपल्या तोंडातून कधी कधी उपवू बाहेर पडतात, अशा शब्दांना आपण केवल प्रयोगी हवे म्हणतो. वाक्यात उत्स्फूर्त भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवल प्रयोगी हवे असे म्हणतात. पहा शाबास, अरे रे, बाप रे, वा, छान, आहा, छे, अबब, ठीक, इत्यादी असे अनेक शब्द आहेत की जे आपल्याकडून अनावगताने उच्चारले जातात त्यांना आपण काय म्हणतो केवल प्रयोगी हवे. अशा प्रकारचे शब्दांच्या जाती ह्या 8 आहेत. धन्यवाद.